बालदोस्ताना गुरुजींचा मनापासून नमस्कार। आई माझा गुरु आई कल्पतरू या सुविचार मालिकेमध्ये आज आपण भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान सेनानी महात्मा गांधीजींचे अगदी जवळचे सहकारी ओळखले असेल तुम्ही, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी बारडोली येथील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं आणि त्यामुळेच त्यांना सरदार ही पदवी जनतेने दिली। उत्तम बॅरिस्टर तरीही देश सेवेत स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिलं। भारतातील विविध संस्थांनी विलीन करून तो एकसंघ करण्याचं मोलाचं काम त्यांनी बजावलं। अशा या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आईची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत। तर बघूया सरदार वल्लभभाई पटेल आपल्या आईविषयी काय सांगतायत। ते म्हणतात, गुजरात मधल्या करमासाड या छोट्याशा गावात लेवा पाटीदार समाजात माझा जन्म झाला। माझ्या वडिलांचं नाव होतं झव्हेरभाई। आमच्या मालकीची फक्त 10 एकर जमीन होती। घरामध्ये असणाऱ्या माणसांची संख्या भरपूर होती, त्यामुळं उत्पन्न आणि खर्चाची कशीबशी तोंड मिळवणी व्हायची। माझी आई मला सांगायची की चांगला अभ्यास कर, भरपूर शिक्षण घे, खूप मोठा हो, आणि मलाही तसंच व्हावं असं वाटायचं। परंतु शाळेमधल्या शिक्षकांची तऱ्हा जरा वेगळीच होती। मला जेवढं माहिती तेवढं मी शिकवेन, एकही प्रश्न मला विचारायचा नाही, आणि विचाराल तर पाठ फोडून काढीन। त्यामुळं सगळा वर्ग चिडीचूप असायचा। जेथे शिकवलंच जात नाही तेथे अभ्यास काय करणार। तरीही मी पास होत गेलो। याच काळात आईने माझ्यावर निर्भयतेचा संस्कार केला। आपण जर सत्याच्या मार्गावर असू तर कोणत्याही शक्तीला घाबरण्याची गरज नाही असं ती सांगायची। जेव्हा ब्रिटिशांसारख्या पाशवी सर्व शस्त्र संपन्न सत्तेविरुद्ध मी बारडोलीचा सत्याग्रह हा शेतकऱ्यांचा सत्याग्रह केला, तेव्हा त्याला याच संस्काराचं पाठबळ मला लाभलं होतं। आपल्या भावंडावर, कुटुंबियांवर असीम प्रेम कर। घर म्हणजे घराच्या भिंती नाहीत, परिवार म्हणजे नुसती नाती नाहीत, तर माणसा माणसामधील प्रेम, जिव्हाळा, त्याची कसोटी बघणाऱ्या वेळी कोणताही त्याग करण्याची तयारी म्हणजे घर असतं, कुटुंब असतं, असं माझी आई सांगायची। मला अजूनही तो प्रसंग आठवतो। मी बॅरिस्टर व्हायचं ठरवलं। त्यासाठी लागणारी 15,000 रुपयाची रक्कम मी वकिली करून गोळा केली होती। माझे मोठे भाऊ विठ्ठलभाई पटेल नुसतेच वकील होते। घरात तातडीनं आर्थिक आधाराची गरज होती, म्हणून त्यांनी वकिलीची परीक्षा पास होताच वकिली सुरू केली होती। त्यामुळे मी बॅरिस्टर व्हायचं ठरवलं होतं। त्यावेळच्या थॉमस कुक या कंपनीकडून मी माझं लंडनचं तिकीट बुक केलं होतं। हे तिकीट नेमकं माझ्या मोठ्या बंधूच्या हाती पडलं। मी घरी आलो तेव्हा ते मला म्हणाले, वल्लभ, तू तरुण आहेस, तू 4 वर्षांनीही लंडनला जाऊन बॅरिस्टर होऊ शकशील। मी मोठा आहे, मला आताच संधी आहे, तू मला हे तिकीटे देऊन टाकशील काय? मी म्हणालो, तुझं म्हणणं बरोबर आहे, तिकीटेच काय, पण हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मी जमवलेले 15,000 तुला देऊन टाकतो। मी केवळ त्याला बॅरिस्टर होण्याची संधी दिली नाही, तर त्या काळात तो घराचा उचलत असलेला आर्थिक भारही मी उचलला। तो आल्यानंतर मी बॅरिस्टर होण्यासाठी गेलो। त्या काळी काटकसर म्हणून मी विमानाच्या ऐवजी बोटीने गेलो। त्यासाठी बरेच दिवस लागले। बोटीवरच्या प्रवासात मी माझ्या बॅरिस्टरच्या परीक्षेचा सगळा अभ्यास पूर्ण करून टाकला। आयुष्यातला कोणताही क्षण वाया घालवायचा नाही, सगळा वेळ सत्कारणी लावायचा, हा आईचा संस्कार मला खूप उपयोगी पडला। तेव्हा आमचा कोर्स सुरू झाला। जेव्हा आमचा कोर्स सुरू झाला त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांची पाठी कोरी होती। मी सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याची रिव्हिजन करीत होतो। त्याचा फायदा असा झाला की या परीक्षेत प्रत्येक वर्षी सर्व विषयात मी पहिला येत गेलो आणि पुरस्कारही मिळवत गेलो। त्या काळामध्ये मला $50 पारितोषिक मिळालं होतं, जी बॅरिस्टरची परीक्षा पास होण्यासाठी इतरांना 4 प्रयत्न करावा लागतो।
ती परीक्षा मी पहिल्याच प्रयत्नात सर्वोच्च गुणवत्तेने 6 महिने आधी उत्तीर्ण झालो होतो। माझ्या शालेय आणि त्या पुढल्या शिक्षणात मी कधीही फारसं चमकलो नव्हतो। माझं व्यक्तिमत्वही फारसं आकर्षक नव्हतं, त्यामुळे बॅरिस्टर म्हणून मी यशस्वी होईन काय याबद्दल अनेकांना शंका वाटायची। परंतु ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीनं शिकवलं जायचं त्या पद्धतीमुळे माझ्या बुद्धीला खऱ्या अर्थाने पैलू पाडले गेले, ती झळाळून निघाली। खरं शिक्षण कसं असतं याचा आयुष्यातला पहिला अनुभव मला आला। बॅरिस्टर म्हटला की जी एक प्रतिमा असते त्याच्या विपरीत माझं व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे माझी वकिली कशी चालेल असा प्रश्न सगळ्यांना होता। पण आईचा संस्कार माझ्या मनावर होता। माणसाने रूपाने नव्हे तर गुणाने कर्तृत्वाने मोठे व्हावे, मी तोच कृतीत उतरवायचा प्रयत्न करीत होतो आणि मनाशी निश्चय करून देशातल्या उत्तम बॅरिस्टरमध्ये माझी गणना आपोआप होऊ लागली। मी तोच कृतीत उतरवायचा प्रयत्न करीत होतो, पुढे देशातल्या उत्तम बॅरिस्टरमध्ये माझी गणना आपोआप होऊ लागली। त्याही पुढे स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकदा मी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशीही जनहितासाठी स्पष्टपणे वाद घालत होतो आणि स्पष्टपणे बोलतही होतो। तेव्हाही सत्य असेल ते निर्भीडपणे सांग हा आईचा संस्कारच मी आचरणात आणत होतो। आणि म्हणून माझ्या आईमुळे सरदार वल्लभभाई पटेल नावाचं माझं व्यक्तिमत्व घडू शकलं। आवडली ना गोष्ट?